मानसी अगदी लागवी प्रेमळ मुलगी. लग्नानंतर दोन मुलं व नवऱ्यासोबत कॅनडात राहते. तिथेच ती व तिचा नवरा जॉब करतात. 2 महिन्यांपूर्वी अचानक हार्ट अटॅकमुळे मुंबईत असलेल्या तिच्या वडिलांचं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. निधनाची वार्ता कळल्यावर लगबगीने ते कॅनडातून मुंबईला आली. मानसीचा भाऊसुद्धा बऱ्याच वर्षापूर्वी शिक्षणासाठी अमेरिकेत गेला व कालांतराने तिथेच सेटल झाला. तो सुद्धा तातडीने मुंबईत आला. सर्व उपचार आटपून परत जाताना मागे एकट्या असणाऱ्या आईची काळजी तिला वाटत होती. म्हणून तिने आईसाठी कॅनेडियन व्हिसा मिळवण्याची तयारी सुरू केली. परंतु करोना काळात व्हिसा मिळवण्यासाठी अनेक अडचणी येत असल्याने मानसीची काळजी वाढू लागली. कॅनडात नवरा व 2 मुलं यांचीही आठवण तिला प्रकर्षाने येत होती. तिचा 1 मुलगा 5 वर्षांचा व 2 7 वर्षांचा. त्या दोघांचे खाणे पिणे, ऑनलाईन स्कूल, स्वतःचे वर्क फ्रॉम होम शेड्यूल सांभाळताना तिच्या नवऱ्याची तर जाम तारांबळ उडाली होती. त्यामुळे मानसीला कॅनडात घरी जाण्याची ओढ लागली होती. तिच्या भावाचीही तीच अडचण होती. बायको व मुलीची त्यालाही आठवण येत होती व त्याचा जॉब नवा असल्याने जास्त दिवस सुट्टी घेऊन भारतात राहणं त्याला शक्य नव्हतं. कोरोना काळात अमेरिकेत अनेक लोकांना नोकरी गमवावी लागली. त्यामुळे त्याला स्वतःच्या नोकरीची चिंता वाटत होती. त्यामुळे त्याला योग्य वाटतो असा निर्णय घेऊन 15 दिवसांनी मानसीचा भाऊ अमेरिकेत परतला. इथे मानसीची द्विधा मनस्थिती झाली. मानसीची आई गृहिणी कधी एकटी राहिली नाही, कधी स्वतःचे निर्णय घेतले नाही, सतत नवऱ्यावर अवलंबून. त्यामुळे तिला आईची खूप चिंता वाटत होती. ती एकटी कशी राहील, कसं मॅनेज करेल, आजारी पडली तर काय, यासारखे विचार वारंवार मनात येत होते. या गोष्टींचा सतत विचार करून रात्री झोप येईनाशी झाली. आई वडिलांनी लहानपणापासून माझ्याकरिता किती खस्ता काढल्या, परंतु आता त्यांना गरज असताना आपण त्यांना आधार देऊ शकत नाही, याबद्दल भयंकर गिल्ट तिच्या मनात निर्माण झाले. त्याचबरोबर माझ्या अपरोक्ष नवऱ्याला एकट्याने 2 मुलांची जबाबदारी घ्यावी लागते याबद्दलही अपराधी वाटत होतं. वडिलांच्या मृत्यूनंतर घरी भेटायला येणारे नातेवाईक व इतर लोक आडून आडून चौकशी करायचे. 2 मुलं परदेशात, तुझं कसं होणार आता, असं आईला बोलून वातावरण आणखीन गढूळ करायचे. त्या लोकांबद्दल नातेवाईकांबद्दल मनात भयंकर राग निर्माण होत होता. पण वरकरणी तिला काहीही कळत नव्हतं. भाऊ अमेरिकेत सटकला, मलाही तसा विचार का करता येत नाही, असा विचार करून स्वतःच्या स्वभावाबद्दल व भावाबद्दलही चिडचिड वाटत होती. शिवाय तू बाई तुझ्या कॅनडात परत जा, तुझ्या कुटुंबाला तुझी गरज आहे, असंही आई म्हणत नाही याचाही तिला त्रास होऊ लागला. म्हणता म्हणता 5 महिने सरले. आईला व्हिसा मिळवण्यासाठी काही महिने लागणार हे स्पष्ट होतं. मनात राग अपराधी भावना वाढत होत्या. स्वतःला सावरणं कठीण झालं तेव्हा मानसी माझ्याकडे समुपदेशनासाठी आली. हे सर्व ऐकून मी तिला विचारलं, तुला काय करावंसं वाटतं? मी माझ्या मुलांना व नवऱ्याला भेटायला अधीर झाले. मला लवकरात लवकर कॅनडाला परतायचंय, ती रडत रडत म्हणाली. मग ते करण्यापासून तुला कोण थांबवतोय? मी शांतपणे विचारलं. मला आईची चिंता फार वाटते, मानसी म्हणाली. तुझी आई आजपर्यंत एकटी राहिली नाही, कबूल आहे, पण त्यामुळे ती एकटी कधीच राहू शकणार नाही असं तुला का वाटतं? मुंबईत बरीच वर्ष ती एकाच कॉलनीत राहते आहे. इथे तिच्या मोजक्या मैत्रिणी आहेत. तू सांगितलं तसं देवळात जाणं, कॉलनीत होणारे कल्चर प्रोग्राम, मैत्रिणींबरोबर सहलीला जाणं, यामुळे भारतात ती तिचं सोशल लाईफ जपते आहे. हे असं सोशल लाईफ तिला कॅनडात निर्माण करणं शक्य आहे का? शिवाय वयाच्या 70 अनोळखी देशात त्या देशातील भौगोलिक व सामाजिक परिस्थितीशी जुळवून घेणंही तिला अवघड नाही का जाणार? इथं ओळखीच्या वातावरणात या नवीन बदलाला सामोरी जाणे तिच्याकरता सोपे असू शकते कदाचित, मी मानसीला म्हटलं. मानसी विचार करू लागली. मग म्हणाली, लोक काय म्हणतील याचीही भीती वाटते. मी आईला एकटी सोडून निघून गेले असं त्यांना वाटेल. लोकांना काय वाटेल हा विचार करून स्वतःची गैरसोय करून घ्यायची, स्वतःच्या मुलांपासून व नवऱ्यापासून दूर राहून स्वतःला दुःखी करायचं हे का करते आहेस? लोकांना खुश करून काय साध्य करायचे आहे? मानसी पुन्हा विचारात पडली. मग द्वेषाने म्हणाली, पण मग या लोकांना काय इतक्या पंचायती, त्यांना स्वतःचं पाहावं, तुझं आता कसं होणार, मुलं परदेशात असली की प्रॉब्लेम येतोच, असं म्हणून आईला बळ देण्याऐवजी तिचं मानसिक खच्चीकरण करतात, त्यामुळे मला राग व चीड येते. अगं, ते लोक त्यांना योग्य वाटतं तसं बोलतात, त्यांचा तो दृष्टिकोन आहे. मुलांनी आजन्म आई वडिलांबरोबर राहणं म्हणजे योग्य व न राहणं म्हणजे अयोग्य असं काहींना ठामपणे वाटतं.
तू जग फिरली आहेस, परदेशात मुलं वयाची 18 वर्षे होण्यापूर्वीच आई वडिलांपासून स्वतंत्र राहतात. या उलट भारतात जी मुलं लग्न झाल्यावरही स्वतंत्र न राहता आई वडिलांबरोबर राहतात ती जास्त संस्कारक्षम असं समजलं जातं. एकत्र कुटुंबाचा पुरस्कार करणाऱ्या लोकांना ते योग्यच वाटतं. आजकालच्या जमान्यात छोट्याशा घरांमध्ये हे असं एकत्र राहणं खरं तर फार कठीण जात आहे काही लोकांना. लॉकडाऊनच्या काळात एकत्र कुटुंबातील तोटे बऱ्याच जणांना भेडसावू लागले, पण मुंबईत जागांच्या किमती पाहता कित्येकांना नवीन जागा घेणं परवडत नाही, किंवा लोक काय म्हणतील या भीतीने सुद्धा बरेचदा काही लोक आई वडिलांपासून वेगळं राहत नाहीत. मग तुझ्यासारखे लोक दिसले की स्वतःच्या धारणा व दृष्टिकोन ते त्यांच्यावर नकळत थोपवायला बघतात. आपण त्यांच्या दृष्टीने जग पाहायचं की आपल्या सोयीनुसार वागायचं हा निर्णय आपणच घ्यायचा आहे. त्यांच्या विषयीच्या रागाच्या भावनेला बदलून तू दुसऱ्या कोणत्या भावनेने पाहू शकशील, जेणेकरून तू स्वतःला दुखावत बसणार नाहीस. मी विचारलं, आता त्यांच्या दृष्टिकोनातून विचार करता मला वाटतं मी सुद्धा तोच दृष्टिकोन मनात अनेक वर्ष बाळगून होते, त्यामुळे मीच मला त्रास करून घेत होते. माझ्या रागाचं कारण खरं तर मीच आहे. स्वतःच्या मनात मी गिल्ट निर्माण करत होते. माझा भाऊ बरीच वर्ष परदेशात आहे, तो जग फिरलाय, अमेरिकेतले संस्कार नकळत आत्मसात केलेत, त्यामुळे त्याने चटकन त्याला मनाला योग्य वाटतो तो निर्णय घेतला. मी सुद्धा मला मानसिक शांती मिळेल असाच निर्णय घेण्याचं ठरवलं आहे. मानसी म्हणाली, चूक किंवा बरोबर असं काहीच नसतं, असतो तो फक्त दृष्टिकोन. आपल्या दृष्टीने सोयीचा असलेला पर्याय निवडला की मग तो कसा बरोबरच आहे हे आपल्यालाच मनात पटवून द्यायची, मग मनाला त्रास नाही होत. मी हसून म्हटलं. मानसीने आईशी संवाद साधला, मुलांची व नवऱ्याची खूप आठवण येते आहे असं सांगितलं, तेव्हा लगेच व्हिसा मिळेपर्यंत भारतात एकटीने राहण्याची तयारी आईने दाखवली. नोकरीच्या दृष्टीने सुद्धा अनिर्णित काळासाठी भारतात राहणं मानसीला शक्य नव्हतं, त्यामुळे तिने लगेचच कॅनडात परतण्याचा निर्णय घेतला. मानसीला कॅनडात जाऊन 2 महिने उलटून गेले. मानसीची आई आता मुंबईत एकटी राहते. कधी न अनुभवलेले स्वातंत्र्य अनुभवते आहे, तिला ते खूप आवडूही लागलं आहे. आता कॅनडात कायमस्वरूपी जायची तिची अजिबात इच्छा नाही. यावरून मला वाटतं बरेचदा आपल्या आई वडिलांना मुलं फार अंडर एस्टिमेट करतात. आई वडील स्वतःची काळजी घेऊ शकतात, विश्वास ठेवा त्यांच्या क्षमतेवर. पाण्यात पडल्यावर आपण पोहायला शिकतोच. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.